उदित मित्रांनो, जय हिंद। मी निकाल, आपला मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत औरंगाबाद SRPF गट 4 गट 14 झालेला पेपर, जे की 9 सप्टेंबरला झाला होता। मित्रांनो, याची लेवल, या प्रश्नपत्रिकेची लेवल जी आहे ती लेवल वन आहे, म्हणजे खूप हाय लेवलची प्रश्नपत्रिका आहे, खूप म्हणजे MPSC लेवलची प्रश्नपत्रिका ही काढलेली आहे। तर मित्रांनो, आपण वन बाय वन याचे उत्तर बघूयात। पहिलं बघा, पहिल्याचं उत्तर मला जमलेलं नाही आहे, तुम्हाला कोणाला जमलं असेल तर बघा, स्क्रीनशॉट काढा आणि याचं उत्तर मला टेलिग्रामला द्या। मी टेलिग्रामला याचं उत्तर देईल, मला माहिती आहे याचं उत्तर, पण कन्फ्युजन असं आहे त्यामुळं मी याचं उत्तर देत नाही आहे, कन्फ्युजन नको तुम्हालासुद्धा। तर दुसरं बघा, औरंगाबाद शहर कोण 52 शहराचे वांगण्याचे, सुरुवातीला सोपे प्रश्न दिले त्याने, नंतर खूप अवघड प्रश्नपत्रिका काढलेली आहे। तर चौथं बघा, महामराठा घोषित करणारे पहिले राज्य, टेलिग्रामला टाकलं होतं, मराठीतील पहिले साप्ताहिक बाळशास्त्री जांभेकर। सहा बघा, मोरचूदची रासायनिक संज्ञा CUSA4। कोरोना व्हायरस हे वास्तविक काय आहे, जी विषाणू आहे, विषाणूचा मित्रांनो हे फेक प्रश्न आहे। कुफरच्या पेशी यकृतमध्ये आढळतात। योग्य वाढीसाठी 16 केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार, कोणत्याही निवडणूक आयुक्त असेल तर ते राष्ट्रपती असतात। रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक V.S. पागे। A-B ह्याचं उत्तर तुम्हाला नेक्स्ट विश्लेषणमध्ये मिळेल। जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज चिनाब नलीवरती आहे। हे पण खूप सोपं आहे मित्रांनो, याची ट्रिक आहे, जे ट्रिक मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल, खूप सोपं आहे काढायचं, जास्त काय अवघड नाही आहे। याचं उत्तर आहे मिनल भोसले। फास्ट सांगतोय, व्हिडिओचं वेळ वाचवायला। कोरोना व्हायरसचा पॉझिटिव्ह प्राणी अमेरिका, सर्वजण चीन उत्तर देतील, परंतु चीन नाही आहे, तर चीनच्या त्या याच्यामध्ये आढळलं आहे, परंतु ते काही सिद्ध झालेलं नाही आहे। पाणी पंचायत याचं उत्तर मला जंबोल आहे, तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की सांगा, मला वाटतं याचं उत्तर विलासराव साळुंखे असेल निश्चित नाही आहे, तुम्हाला काय वाटत असेल ते कमेंट करून सांगा। भारतातील पहिले उपपंतप्रधान सरदारजी वल्लभभाई पटेल, तुम्हाला माहिती असेल याचं उत्तर 2160 किती आहे, तुम्हाला हे सोपं उत्तर आहे, लगेच काढा, 25% सोपं आहे। मी तर एवढं पण प्रश्नपत्रिका अवघड नाही आहे, त्याच्यामध्ये 70+ मार्क सहज पडतील जर व्यवस्थित उत्तरं दिले तर, जे प्रश्न तुम्हाला येतात त्याचे उत्तर दिले तर। 30 ते 40 प्रश्न याच्यामध्ये टफ आहेत, जे की तुम्हाला काय कोणालाच जमणार नाहीत लवकरात लवकर। महात्मा फुले बघा, हे पण सोपं आहे, सत्यशोधक समाज। पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती, तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश। तर कोण होते ते तुम्ही कमेंट करून सांगा। टिमटिम ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून यकृत, वाचल्या तुम्हाला उत्तर यायला पाहिजे। मुंबई कामगार संघाची स्थापना नारायणजी लोखंडे। महाराष्ट्राची रेखावृत्तीय विस्तार हे बघा इथे 72.6, मित्रांनो हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे PSI लेवलसुद्धा आहे, PSIला सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारतात। सत्यमेव जयते हे कोण लिहिलं, सोपं प्रश्न आहे, मदन मोहन मालवीया। आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्रपती नाही, कोणच नाही आहे राष्ट्रपती, पहिलेच राष्ट्रपती आहेत जे डबल वेळा भूषवले होते। दुसरं बघा, महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल यांनी टिमटिम यांना शपथ दिली, हे पण प्रश्न मी कन्फ्यूज आहे, तुम्हाला कोणतं वाटत असेल तर नक्की कमेंट सांगून सांगा, कारण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना शपथ दिली होती, कन्फ्यूज आहे मी, पण दिली होती की नाही माहिती नाही। बघा, आयसोब्युटेन याचं उत्तर आहे। पाचवा चित्रपट विज्ञान चित्रपट महोत्सव गोवा, बाल हत्या प्रतिबंधक कधी पास झाला, मित्रांनो इथे बघा पास कधी झाला असा आहे। संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून टिमटिम हे वगळले आहे, तर याचं उत्तर आहे गांजा उत्तर आहे। राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला होता, तर याचं उत्तर आहे लोककल्याणासाठी केला होता। खालीलपैकी कोणता दिवस तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो, उत्तर आहे 31 मे। ग्रामपंचायत समिती येत आहे उत्तर, याचं उत्तर काय एका वर्गातील मॅथ्स आहे, मॅथ्सचं उत्तर तुम्ही
सोल्यूशनमध्ये घ्या. नेक्स्ट व्हिडिओच्या सोल्यूशनमध्ये मॅथ्सचं व्हिडिओ आहे महानदी. महानदीचं काय ते अनिता अग्निहोत्री मॅडमचं उत्तर कन्फर्म आहेत तेच देतो मी तुम्हाला. मेगा फूड पार्क 1 मार्च 2018 स्थापित केले. 572 प्रश्नसंच बुक आहे विठ्ठल सरांचं. त्या बुकमधीलच प्रश्न आहेत मित्रांनो. सर्व जे तुम्हाला अवघड वाटतात ना ते सर्व 572 आहेत. मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की 572 प्रश्नसंच बुक घ्या, 572 प्रश्नसंच बुक घ्या. तर जे कोणी घेतले त्यांना 100% यामधील फायदा झाला असेल. जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्कालीन घोषित केले? हे बघा, याचं उत्तर मला जमलं नाही आहे. तुम्हाला कोणाला जमलं असेल तर नक्की सांगा. निपाह वाटतंय मला, निपाह त्याचं काय कचनेर, याचं काय 2010 47 2010 48 तुम्हाला काय वाटतं 48 काय उत्तर असेल? मी उत्तर देताना तुम्ही लगेच मनात विचार करत जा. याचं उत्तर आहे 4 ऑक्टोंबर. याचं काय कलम 17 सोप्पं आहे. 50 नंबरचे बघा काय 15 ऑगस्ट 1947 नंतर ना हे तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. सोप्पा प्रश्न आहे तुमच्यासाठी ठेवला आहे. कमेंट बॉक्स फुल करण्यासाठी ठेवला आहे. थोडक्यात कमेंट करून सांगा की इथे पंतप्रधान आहेत. हृदय विकाराचा झटका येऊन ॲस्पिरिन, लगेच हृदय विकार म्हणत ॲस्पिरिन. आणि खूप सोपा प्रश्न आहे. ऑप्शन पण खूप भोगन दिलेत. ऑप्शन तर एका क्रिकेटपटूची 7 डावातील सरासरी. बघा काय तर उत्तर त्याचं तुम्ही काढा, नसेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये पण देईल. हे जे आहे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. सोप्या पद्धतीने पेन न लावता कसं प्रश्न सोडवायचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. खालीपैकी कोणता शब्द विशेषण नाही? तर नो मराठी ग्रामर पण असं विचारलं आहे जे की तुम्हाला विचार करायला भाग पाडतं. याचं पण उत्तर आपल्याला दिलं आहे, टेलिग्रामवरती पण आहे, सर्व आहे. 57 बघा 57 कोणत्या उत्तरदायी असतात? याचं उत्तर 74 आहे. तर 74 किंवा 75 मी पण कन्फ्यूज आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. याचं उत्तर मी दिलेलं नाही आहे मित्रांनो, लक्षात ठेवा दिलेलं नाही आहे. महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केलं आहे? हे पण उत्तर मी दिलेलं नाही आहे. जे मला जमलेलं नाही आहे, जे जमतं मी तेच सांगतोय तुम्हाला. भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन कोणतं राज्य आहे? तेलंगणा. राधानगरी कोणत्या नदीवर आहे? भोगावती उत्तर येतं त्याचं. खालीपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन? याचं उत्तर आहे 25 नोव्हेंबर. भारतीय लोकसभेत एकूण किती सदस्य आहेत? सध्याच्या सदस्य आहेत 545, म्हणजे 552 असतात. सध्या किती आहेत? 545. मस्त प्रश्न आहे. जे कोणी अभ्यास करतात व्यवस्थित त्याला हे सर्व माहिती असेल. त्याचं उत्तर आहे, सांगायची गरज नाही आहे त्याचं उत्तर. याचं उत्तर पण सांगायची गरज नाही आहे. रामनाथ कोविंद नटसम्राट, स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो किंवा वहीवर लिहून घ्या. नटसम्राटचे कोण आहे? वी वा शिरवाडकर. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीपैकी कोण सदस्य नव्हते? इथं महात्मा गांधी दिले. उखळ पांढरे होणे म्हणजे काय? वैभव प्राप्त होणे म्हणजे पैसे मिळणे. जायकवाडी धरण आतापर्यंत 50 ते 60 वेळा विचारला असेल हा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कोठे आहे? याचं उत्तर आहे पितळखोरा. जगातील मस्त प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. सगळेजण वेरूळ किंवा अजिंठा खेळतील, पण याचं उत्तर आहे, योग्य उत्तर आहे ते पितळखोरा आहे. जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सूर्जाकुंड आहे फरीदाबादमध्ये आहे. फरीदाबाद कुठे आहे? हरियाणामध्ये आहे. तर याचं उत्तर आहे हरियाणा. दिव्यत्याची जेथे प्रचिती हो तेथे कर माझी जुळती या वाक्यातील क्रियाविशेषण? तर क्रियाविशेषणच्या पुस्तकामध्ये जाऊन उघडा, तुम्हाला याचं उत्तर नक्की मिळेल. सोपा प्रश्न आहे. क्रियाविशेषण म्हणजे काय तुम्ही आधीच जाणून घ्या. क्रियापदाला एक्स्ट्रा म्हणून म्हणजे नाही का सर्वनामचं नामाच्या ऐवजी येणारा, तसं क्रियापदाच्या ऐवजी येणाराला क्रियाविशेषण असे म्हणतात. कोणत्या संस्थेने रुग्णालयात संक्रमण रोखण्यासाठी
संक्रमण विरोधी कापड अत्यंत भयंकर प्रश्न आहे. याचं उत्तर जे कोणालाच माहिती नसेल जास्त, हे जे मटका म्हणतो त्याला, मटका, गोळी, धूळ या प्रकारचा हा प्रश्न आहे. याचं बसलं तो जिंकला. याचं उत्तर आहे अमेरिका. शिक्षकांनी त्याला शाबासकी दिली. शिक्षकांनी काय आहे, एक शिक्षक आणि एक शिक्षक, तर हे काय आहे, सामान्य नाम. जे की जे प्रश्न मला कन्फर्म आहेत त्याचेच उत्तर मी तुम्हाला देतो मित्रांनो. तर याचं उत्तर आहे 1948 अणुशक्ती आयोग. बर्फ, बर्फ हा उष्णतेचं काय आहे, सुवाहक आहे. अरे मित्रांनो हे राहिलं, तुरंग, तुरग, इथे तुरंग पाहिजे होतं, घोडा आला असता, पण इथे फक्त तुरग दिलं आहे. तर याचं उत्तर काय येईल मला पण माहिती नाही आहे. तुम्हाला जे काय वाटतं ते कमेंट करून सांगा. बर्फ हा उष्णतेचं काय आहे, सुवाहक आहे. वीज लागते ना, वीज करंट बसतो ना बर्फाने. हाडामध्ये कोणता टिमटिम हा तंतुमय घटक असतो, याचं उत्तर मला जमलेलं नाही आहे. तुम्हाला कोणाला जमलं असेल तर कमेंट करून सांगा. दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता, मस्त प्रश्न आहे. याचं उत्तर आहे किला. अनिलचा पगार 25%, उत्तर पाठ पाहिजे मित्रांनो. हे 25% जास्त आहे तर किती रकमेपेक्षा कमी आहे, तर हे उत्तर तुम्हाला पाठ पाहिजे. 87 जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो, याचं उत्तर आहे 8 सप्टेंबर. माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली, माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली, 1 एप्रिल 2016. खतरनाक प्रश्न आहे मित्रांनो. बघा तुम्ही प्रश्न बघत राहाल आणि तोंडात बोर्ड घालत राहाल. 30 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी विचारली आहे, म्हणजे इथे तुम्हाला वेळ खायला दिला आहे. इथे बघा मित्रांनो, 30 नंतर कोणती संख्या आहे, जी मूळ संख्या आहे 31 नंतर 32 33, असं तुम्ही काढायचं, मग ते 50 पण काढायचं, मग त्यांची सरासरी काढायची. खूप किचकट प्रश्नपत्रिका विचारलेली आहे मित्रांनो, परंतु मला वाटतं हे 572 दिलेलं आहे. तर तुम्ही सारखं सोडलं असतं तर तुम्हाला याचं उत्तर आलं पण असतं कदाचित. जाऊ द्या आता. जे कोणी 572 प्रश्नसंच बुक घेतले नाही त्यांनी पुस्तक नक्की घ्या. मिनी ठोकळ्यामधील पण सुद्धा प्रश्न आहेत, बरेच प्रश्न आहेत यामध्ये, आहे तसे पडलेले आहेत. जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो, जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारी. मित्रांनो हे दिनविशेष जे आहेत, सर्व दिनविशेषची तयारी मी माझ्या टेस्ट सिरीजमध्ये केली आहे. ज्यांना कोणाला टेस्ट सिरीज लावायची आहे 15 मार्काची, असे सगळे प्रश्न आहेत. हे जे आत्ताचे जे सगळे प्रश्न आहेत ना, हे सर्व प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आहेत. तर ते टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करायचं असेल, त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिला, त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा, अधिक माहिती तुम्हाला मिळून जाईल. एकूण मित्रांनो 1500 प्रश्न आहेत. कोरोना व्हायरस हा कोणत्या प्रकारचा विषाणू आहे, हे DNA आहे. राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून, राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली आहे, हे तुम्हाला गुगलवरती सर्च केले मिळेल. चीन बाहेर कोणत्या देशात, मी 2-3 वेळा टाकलं होतं, फिलिपाईन्स याचं उत्तर आहे. 7 हेक्टोमीटर, मी तुम्हाला वारंवार सांगतो की बाबा तुम्हाला जे परिमाण आहेत, परिमाण ते सगळे पाठ पाहिजेत. तर कोणाला परिमाण पाठ असेल त्याला उत्तर येईल, नाही तर कोणालाच उत्तर येणार नाही. 97 बघा सर्वात जास्त घटक, कीटक. 572 प्रश्न आहे मित्रांनो, आहे तसं आहे, आहे तसं आहे. आणि मी पण टेलिग्रामवरती टाकलं होतं. सचिवालय, सचिवालय कोणतं आहे तुम्ही कमेंट करून सांगा. सोपे आहेत मित्रांनो हे सगळे प्रश्न. सचिवालय हा शब्द कोणत्या समाजाचे उदाहरण आहे. जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ, जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोठे, याचं उत्तर जे आहे कोचीन आहे. कोरोना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करे, कोण घोषित करे, तर उत्तर सोपं आहे पण WHO. मित्रांनो ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये ज्याचं माइंड सेट शांत आहे तो 100% 70+ किंवा 75+ घेऊ शकतो. मला वाटतं या पेपरची मेरिट जी आहे ती 70+ 70 ते 75 दरम्यान लागेल. ज्यांना कोणाला 70-75 मार्क जरी असतील ते ह्या पेपरला क्वालिफाय 100% होतील. आणि मला वाटतं जे अभ्यास केले त्यांना हा पेपर सोपा झाला असेल, आणि जे अभ्यास केला नसेल त्यांना हा पेपर अवघड गेला असेल. तर मित्रांनो कोणतं प्रश्न चुकलेलं आहे त्याचं
त्याचं तुम्ही करेक्ट उत्तर कमेंट करून सांगा, जेणेकरून त्या चुका इतरांनासुद्धा कळतील। आणि व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास चॅनलवर सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।